नमस्कार शेतकरी मित्रांनो पाव्यात कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील उमराणा ना येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूयात अहमदनगर येथून आज अहमदनगर येथे व्ही आय पी सुपर क्वालिटीचे उन्हाळ कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन क्वालिटीचे कांदे दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन लाल कांदा पाचशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विक्री झाला आहे त्यानंतर सोलापूर येथे आज एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती त्यामध्ये जुन्या कांद्याच्या पासष्ट गाड्याची आवक होती मोठा माल चार हजार आठशे ते पाच हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम माल चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला एक दोन वक्कल पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी ॲव्हरेज तीन हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत मार्केटचे निघाले आहे तर नवीन कांदा साठ गाडी आला होता त्यामध्ये मोठा माल चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम माल तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विक्री झाला आहे त्यानंतर ओमराने येथे लाल कांद्याची तीन हजार पाचशे क्विंटल चावका आली होती सरासरी दर चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते त्यानंतर उमराने येथे उन्हाळी कांद्याची एकोणीस हजार पाचशे क्विंटल चाव होती सरासरी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटलपर्यंत होते तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा